पालक मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एखादी वस्तू कोठे आहे किंवा एखादे ठिकाण कोठे आहे हे शोधण्यासाठी, तसेच नकाशा वाचन करण्यासाठी दिशा माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. दिशेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या चार मुख्य दिशा आहेत. त्या कशा ओळखायच्या? माणसाने दिशा ठरविण्यासाठी, ओळखण्यासाठी सूर्याचा उपयोग करून घेतलेला आहे. सूर्य ज्या बाजूने उगवतो ती पूर्व दिशा, सूर्य ज्या बाजूला मावळतो ती पश्चिम दिशा. पूर्व या एकमेकींच्या समोरासमोर दिशा आहेत. पूर्व दिशेकडे तोंड करून जर आपण उभं राहिलो तर आपल्या समोर पूर्व दिशा व आपल्या पाठीमागे ही पश्चिम दिशा असते, तर आपल्या डाव्या बाजूला उत्तर दिशा, तर आपली उजवी बाजू ही दक्षिण दिशा दर्शविते. चला तर मग आपण या चित्रामध्ये बघूया की दिशा नेमक्या कशा ठरवता येतील. सोबत दिलेल्या चित्रात तुम्हाला दिसत आहे, विद्यार्थी पूर्व दिशेकडे म्हणजे ज्या दिशेने सूर्य उगवत आहे त्या दिशेला तो उभा आहे. ज्या दिशेला सूर्य उगवत आहे ती बाजू म्हणजे पूर्व दिशा. अगदी त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागची बाजू म्हणजे पश्चिम दिशा आणि विद्यार्थ्याच्या डाव्या बाजूची उत्तर दिशा, तर उजव्या हातावरची उजवी बाजू म्हणजे दक्षिण दिशा. याप्रमाणे आपल्या परिसरामध्ये आपल्याला सूर्योदय झाल्यावर सूर्यासमोर जर आपण बघितलं तर सूर्य ज्या बाजूला उगवतो ती पूर्व दिशा, आपल्या पाठीमागची पश्चिम दिशा, तर आपल्या डाव्या हातावर उत्तर दिशा आणि उजव्या हातावर दक्षिण दिशा, अशा आपल्याला दिशा ठरविता येतात.